वयाच्या 8 वर्षाच्या असताना मी ताना वाचायला सुरुवात केली. रावसाहेब पटवर्धन तेव्हा संपादक होते. साधना जरा जडच असायचं, पण त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी एक सेक्शन होता आणि तो राजा मंगळवेडेकर लिहायचे. 8 वर्षाच्या मुलाला आवडणारा तेवढाच भाग तेव्हा साधनेत होता. 1959 मध्ये मी साधना वाचायला सुरुवात केली. त्या असताना नियमितपणे वाचतो. त्यामुळे साधनेच्या त्या वास्तूमध्ये येऊन आणि अनेक वर्षांनी आलो, कारण 40 वर्षांनी आलो. आणि नरेंद्रने आणि विनोदने त्यासाठी कायापालटच केलेला आहे, तर बघून मला प्रचंड आनंद आहे. पुण्याही वाचन करणाऱ्या, विचार करणाऱ्या आणि समाजाशी नातं ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना येऊन जिथे 2 तास घालवावेसे वाटतील अशी जागा झाली. दुसरं श्री मोना मुंघाटे, हे गडचिरोलीचे, नरेंद्रने जसा उल्लेख केला. आणि गडचिरोली 25 वर्षापूर्वी मी वर आणि गेल्यानंतरच्या काही व्यक्तीशी पहिला परिचय झाला, त्यातले मोना मुंघाटे होते. त्यांचा मुलगा प्रमोद त्यावेळी नुकताच मराठीमध्ये एम ए झाला होता. या कुटुंबासोबत तेव्हा आमचा परिचय झाला. आज श्री मुंघाटेंचा 81वा वाढदिवस हा म्हणजे योगायोग. आजची तारीख जेव्हा आम्ही ठरवली तेव्हा काय ते माहीत नव्हतं, पण ते व्हायचं होतं. त्यामुळे योगायोगाने अतिशय शुभ दिवशी त्यांच्या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आज झालं आणि ते साधना प्रकाशनाच्या वतीने झालं, त्याचा मला विशेष आनंद. हे पुस्तक हेरम या पुस्तकाविषयी बोलला, म्हणून या पुस्तकाविषयी फार मी विस्ताराने बोलणार नाही. हे पुस्तक मुख्यतः 2 गोष्टींविषयी आपल्याला दर्शन देत. एक गडचिरोलीचं दर्शन देत आणि दुसरं भारतातल्या शालेय शिक्षणाचं दर्शन देत. गडचिरोली महाराष्ट्रात आहे की नाही, राहावा की राहू नये, असा खरंच प्रश्न आज उपस्थित आहे. जरी तो पुण्यात किंवा मुंबईत माहीत नसेल, तरी हा एक अत्यंती वास्तववादी प्रश्न आज उपस्थित आहे. नागपूर विधानसभेच्या अधिवेशनात जेव्हा विधानसभेने बेळगाव महाराष्ट्रात येणार नसेल तर त्याला केंद्रशासित करा अशी मागणी केली, खरं म्हणजे महाराष्ट्र विधानसभेला असा प्रश्न विचारत आहे की गडचिरोली महाराष्ट्रात राहावं की राहू नये याच्याविषयी प्रस्ताव करा. तर गडचिरोली महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या पूर्वीपासून दूरच होतं आणि फार झपाट्याने तुटत चाललेलं आहे. मला आशा आहे की हे पुस्तक महाराष्ट्रात व्यापक वाचलं जाईल आणि गडचिरोलीचा आदिवासी, गडचिरोलीचं समाज जीवन याला महाराष्ट्रासोबत जोडण्यामध्ये हे पुस्तक महत्वाची भूमिका पार पाडेल अशी मला आशा आहे. आणि मला आशा आहे की एका अर्थाने घोळसट आशय असू शकते, पण तसं होण्याची गरज आहे म्हणून मला ती जास्त आशा आहे की हे व्हायला पाहिजे. दुसरं, हे पुस्तक जे आहे त्याची कथा आपल्याला हिरमने सांगितली. हे बनगरवाडीचं, खऱ्या अर्थाने बनगरवाडीचं छोटं भावंड आहे आणि बनगरवाडीमध्ये धनगरांचं एक गाव, त्यांची कम्युनिटी, त्यांचं जगणं, त्यांच्या अवतीभोवतीचा परिसर, झाडं, कीटक, काट्या, मेंढर, बकऱ्या, त्यांचे शेण, मूत, त्याचा वास, हे सगळं तसं बनगरवाडीमध्ये आपल्याला वाचता वाचता तो वास घेता येतो. तसं या पुस्तकामध्ये एका माडिया गोंड गावाचा अक्षरशः आपल्याला जीवनानुभव मिळतो. साहित्य म्हणून तर त्याच्याकडे बघताच येईल, पण मी त्याच्यापेक्षा जास्त याला खरं म्हणजे कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचं एक अतिशय चांगलं पुस्तक म्हणतो. गेरी एल्विन गडचिरोलीच्या पलीकडे पुस्तकमध्ये राहायला एवढंच नाही, होता युरोपमधला. गांधींच्या प्रेरणेने तो आदिवासींमध्ये जाऊन राहिला आणि त्याने आदिवासी समाजाशी एकरूप होण्यासाठी आदिवासी मुलीशीच लग्न केलं. व्हेरी रेल्विनचं द गोंड्स ऑफ बस्तर नाव पुस्तक क्लासिक मानलं जातं अँथ्रोपॉलॉजीमध्ये, आदिवासींच्या अँथ्रोपॉलॉजीमध्ये. हे पुस्तक तशा प्रकारच्या शास्त्रीय थाटामध्ये किंवा त्या मोलमधलं पुस्तक नाही आहे.
पण कथा सांगता सांगता त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणातलं गोंड माडिया गोंडाचं गाव कसं असतं त्याचं सचित्रपण हे गाव हे पुस्तक आपल्या समोर उभं करतं. एवढंच नाही तर दोन संस्कृती जेव्हा आमने सामने येतात आणि दोन संस्कृती वेगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये गुरुजी जेव्हा मुलांची ट्रीप घेऊन जातो डोंगरावरची सगळं आणि डोंगरावरची पाखरं त्यांना दाखवतात मुलं त्यांना दाखवतात की पाखरं पकडण्यात ते आमच्याकडे काय ट्रिक आहे कसं आम्ही काडीला गोंड लावून पाखरं पकडतो आणि पकडून म्हणजे काय खातो किंवा गुरुजी त्यांना उद्देश करतात की पाखरं खाणं चांगलं नाही अर्थात ते मुलांना ते पटत नाही आणि गुरुजींच्या मनामध्ये मग स्वतः संदेह उपस्थित होतो की पाण्यातल्या मासोळीला पाणी पिऊ नको असं आपण नाही सांगत पण जंगलात राहणाऱ्या आदिवासीला पक्षी खाऊ नको हे तुमच्या तोंडाने सांगायचं. तर माझ्या संस्कृतीचा जो काही सांस्कृतिक मूल्य आहे परिवेश आहे त्यापेक्षा आदिवासी संस्कृतीचं सगळं जगणं अगदी वेगळं आहे आणि इकडची मूल्य तशीची तशी तिकडे लावता येत नाही असा किमान गोंधळ त्या गुरुजींच्या मनात सुरू होतो. हे अतिशय नृत्य चित्रण आणि अशा प्रकारचा मूल्य संघर्ष जो दोन संस्कृती जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा सहसा एक आक्रमक असते आणि दुसरी आक्रमित असते पण जी आक्रमक संस्कृती असते तिच्यावर जर थोडी संवेदना असेल तर तिला हा प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे. तो प्रश्न या पुस्तकात आपण बघतो. तर महत्वाचं आहे कारण गडचिरोलीचं महाराष्ट्राशी नातं किंवा आदिवासीचं महाराष्ट्राशी नातं हे मराठी संस्कृतीशी नातं हे बऱ्याच प्रमाणात तो एक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक साम्राज्यवाद तो पुरेसा समजून घ्यायचा असेल तर तो खूप मोठा विषय आहे त्याच्या विस्तारात मी आता शिरणार नाही. पण आपल्याला महाराष्ट्राला गडचिरोलीच्या आदिवासी जीवनाची फार जास्त त्याचं रोमॅन्टिसायझेशन न करता ओळख करण्याचं काम हे पुस्तक करणार आहे अशी माझी मान्यता. माझ्या मनात खरं ते प्रश्न निर्माण होत होता हे पुस्तक वाचताना. गोंडांना मी अनेक वर्ष ओळखतो पण हे वाचताना माझ्या मनात कसं येत होतं की 50-60 वर्षापूर्वी हा गोना मुंगाटे नावाचा तरुण किंवा कदाचित 20-25 असेल हा काय म्हणून गेला असेल तिकडे कशी प्रेरणा असणार. हिरमने उल्लेख केला की ती शिक्षकांची पिढी जी होती ती फार आपल्या कामाला वाहिलेली होती पण तरी कोणती प्रेरणा असणार. महाराष्ट्राचे मंत्री आज जाहीरपणे शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्ह्यात धमकी देतात की तुम्ही नीट काम केलं नाही तर तुमची गडचिरोलीला बदली करू. म्हणजे महाराष्ट्र नाही आहे तर अंदमान निकोबार आहे दूर समुद्रात आहे. तर अशा महाराष्ट्राच्या काळ्या पाण्यावर हा तरुण मुलगा का गेला असेल त्यांना कोणत्या प्रेरणेने गेला असेल कसा एकटा त्या गावामध्ये टिकला असेल इतकी वर्ष कसा त्याने आपला आपली प्रेरणा कशी टिकवली असेल हे थोडं आश्चर्य वाटतं. प्रकाश आमटे किंवा अभय बंगे किंवा गेलेले नव्हते किंवा गोना मुंगाटे तिथे गेलेले होते. युरोपमध्ये जे साहसी होते आणि त्यांनी नवे नवे भूप्रदेश शोधून काढले समुद्रावरती दर्यावरती यात्रा केल्या त्यांच्या साहसाच्या कथा खूप आपण चवीने वाचतो. पण महाराष्ट्रातल्या कोण्या तरुणांनी अशा प्रकारचं साहस केलेलं आहे आणि महाराष्ट्रामधला एक नवा भूप्रदेश त्यांनी अशा तऱ्हेने एका अर्थाने शोधूनच काढलेला आहे सांस्कृतिकदृष्ट्या तर हे या व्यक्तीचं आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे असं मी मानतो. या पुस्तकाच्या निमित्ताने मला एक वेगळ्या विषयाला थोडं हात लावा आणि उरलेला वेळ मी खरं म्हणजे त्याला त्यासाठी घालवू इच्छितो. या शिक्षणामध्ये या पुस्तकामध्ये आपल्याला वर्णन जे मिळतं ते महाराष्ट्रामधल्या शिक्षणाच्या पहिल्या क्रांतीच्या एका लाटेचं वर्णन मिळतं. ही पहिली क्रांती कोणती तर शिक्षणाचा प्रसार व्यापक तऱ्हेने व्हावा व्यापक प्रमाणात व्हावा ही महाराष्ट्रातली शिक्षणाची पहिली क्रांती आणि कदाचित जवळपास 150 वर्षापूर्वी 1860 नंतर ही पहिली क्रांती सुरू झाली आणि ज्योतिबा फुले किंवा कर्वे किंवा कर्मवीर भाऊराव पाटील किंवा विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख पासून तर छोट्या फळीतले पण गोना मुंगाटे आणि हिरम कुलकर्णी हे सगळे खरं म्हणजे
शिक्षणाची व्याप्ती महाराष्ट्र सर्वत्र पसरावी या क्रांतीचे हे सगळे कोणी सेनापती कोणी सैनिक त्या शिक्षणाच्या पहिल्या क्रांतीने अतिशय मोलाचं काम केलं. शेकडो हजारो वर्षापासून शिक्षणापासून पूर्णपणे दूर राहिलेले शेतकरी आणि शेतकरी वर्ग दलित अस्पृश्य स्त्रिया आणि आदिवासी म्हणजे समाजातल्या जवळपास 85% लोकांपर्यंत यांनी शिक्षण पोहोचवलं जे महाराष्ट्रात पूर्वी कधीही झालेलं नव्हतं गेले अनेक शतकं. म्हणून याला आपण म्हणूया की शिक्षणाची पहिली क्रांती आणि आजचा साक्षर जागृत महाराष्ट्र आज या शिक्षणाच्या क्रांतीतनं पुढची जी महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस सेक्टरची क्रांती होते आहे आणि महाराष्ट्राचा मध्यम वर्ग जो त्याची फळं दाखतो आहे ती प्रोफेशनल शिक्षणाची क्रांती म्हणजे याच क्रांतीच्या पोटातनं जन्माला आलेली. पण महाराष्ट्रातल्या शिक्षणाच्या पहिली क्रांती ज्यांनी केली त्यांची आपण कृतज्ञ राहूया. त्यांनी आजच्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक सगळ्या आजच्या पिढीचा त्यांनी पाया घातलेला आहे. पण या पहिल्या क्रांतीच्या पोटातनं दुसऱ्या क्रांतीची गरज निर्माण झाली आणि मी थोडस त्याच्यावर आज बोट ठेवू इच्छितो. ही जी शिक्षण पसरवण्याची क्रांती आहे माझ्या लहानपणी माझं सत्य शिक्षण तसं गांधीजींनी सुरू केलेल्या सेवाग्रामच्या शाळेमध्ये झालं. ते एक शिक्षणाचं अद्भुत वेगळंच भेट होतं. त्याच्या वर्णनात मी आता जाणार ते वेगळंच विश्व होतं आणि मला असं वाटत नाही की तशा प्रकारची शाळा भारतात दुसरी कधी झाली असेल. गांधी आणि रवींद्रनाथ टागोर या दोघांनी मिळून सुरू केलेली ती अशी अद्वितीय शाळा होती. पण त्या शाळेच्या पॅराडाईज मध्ये मी असताना मला एक वर्ष अशी खिडकी उघडली आणि त्यावेळी मी 6 वर्षाचा होतो आणि माझ्या आई वडिलांनी मला जळगाव जिल्ह्याच्या खूप दूरच्या भोकर नावच्या एका खेड्यात की जिथून सगळ्यात जवळचं बस स्टँड जो आहे तो 40 किलोमीटर दूर होता अशा भोकर नावच्या खेड्यात वर्षभर राहायला मला पाठवून दिलं. हे मुख्यतः कुंभ्यांचं एक गाव निव्वळ शेतीवर जगणाऱ्या तापी नदीच्या किनारी आणि तिथल्या शाळेमध्ये मी पहिल्यांदा गेलो. जेव्हा त्या शाळेत गेलो मी दुसरीत होतो. मी इकडे वर्ध्याला असताना घरी वातावरण होतं म्हणून पण मी साने गुरुजींच्या कथा वाता सगळ्या पूर्णपणे त्यांच्या कादंबऱ्या देखील त्या वयात मी वाचायचो. आपण सारे भाऊ वगैरे वाचून मला रडू खूप यायचं वाचताना पण तरी वाचायचो. टार्झन देखील वाचायचो. आणि शाळेत जेव्हा पहिल्या दिवशी गेलो तर आसाराम गुरुजी नावचे आमचे गुरुजी होते वर्ष 1957 बरं का. आणि त्यांनी मला बसवलं आणि नवा पोरगा आला शाळेमध्ये म्हणून माझं बोट धरलं आणि माझ्या बोट धरून त्यांनी मला अ कसा लिहायचा पाठीवर माझ्या हातनं जबरदस्त लिहून घेतलं. मला प्रचंड अपमान वाटला. पाणी आलं. शिक्षक विद्यार्थ्याला ज्या तऱ्हेने या पहिल्या क्रांतीच्या काळात कधी कधी शिक्षण देत होता त्याच्यामध्ये अशा प्रकारचे बरेच अन्याय देखील घडत होते. त्या शाळेमध्ये आम्हाला मध्ये आज्ञा पाहिजे की सगळ्या मुलांनी जावं आणि जी मुलं आली नाही आहेत त्यांना जबरदस्तीने घेऊन या. आम्ही जायचो टोळ्या टोळ्या करून आणि तो तिकडचा खानदेशचा शब्द होता टांगाटोली. जी मुलं शाळेत नाही आलेली मग ती पळत सुटायची. आम्ही त्यांच्या मागे धावत सुटायचो मग त्यांना धरायचो. मग दोन हात दोन पाय धरून त्याला असं उडत 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 टांगत आम्ही आणायचो आणि एखादी मोठी लढाई जिंकली का त्या श्वापदाला शिकार करून धरून आणावं मारून आणावं तसं आम्ही आणायचो. शिक्षणाची पहिली क्रांती जेव्हा पसरली तेव्हा खेड्यात काय घडलं हे मला वर्षभर नुसतं जवळून बघता नाही आलं त्याचे पुष्कळसे घावही मी भोगले. पण बाकी हे सोडलं ते या क्रांतीचं दर्शन मला खास झालेलं नव्हतं. पण आता जर आपण पाहिलं की सर्व शिक्षा अभियानामधनं आणि या क्रांतीमधनं सगळीकडे जवळपास शिक्षण पोहोचलेलं आहे. असरचा जो सर्वे प्रथम ही संघटना जी दरवर्षी करवते 2010 जो सर्वेक्षण झालेला आहे त्याच्यामध्ये काय आढळतं त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं भारतातल्या 520 जिल्ह्यांचं हे सर्वेक्षण आहे त्यामुळे अतिशय व्यापक सर्वेक्षण आहे. आणि त्यांना असं आढळलं की 5-6 ते 14 वयोगटामध्ये भारतामधली फक्त 7% मुलं स्कूल ड्रॉपआउट होती किंवा शाळेत जात नव्हती 2005 मध्ये आणि 2010 मध्ये
ते प्रमाण 3.5% आले. 2010 मध्ये फक्त 3.5% मुले शाळेत जात नव्हती भारतामध्ये. इतकं शिक्षणाचं प्रमाण भारतात व्यापक झालेलं आहे. 3.5% मुलं म्हणजे किती? तर मी त्याचा अनुवाद मला समजणाऱ्या भाषेत करून पाहिला. शिक्षणाची भाषा मला फार कळत नाही, म्हणून मी त्याचा अनुवाद करून पाहिला की बालमृत्यू किती प्रमाणात होता. तर भारतामध्ये 1070 मुलं 5 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर मरतात, म्हणजे 7% बालमृत्यू होतात. पण शिक्षणातनं मृत्यू होतात, ड्रॉपआउट फक्त 3.5% होतात. म्हणजे मुलांच्या जगण्या मरण्यापेक्षाही आपण शिक्षणाला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि शिक्षण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावं, गावोगावी पोहोचावं, याच्यात मी असं म्हणेन की भारताला चांगलंच यश आहे. प्रश्न मात्र पुढचा उभा राहतो की या शाळांमध्ये आपण मुलांना काय देतो आहोत. आणि या असरच्या सर्वेमध्ये असंही दिसतं की 53% मुलांना, 5वीमधल्या 53% मुलांना फक्त दुसरीच्या पातळीचं वाचता येत, म्हणजे उरलेल्या 47%ना ते देखील येत नाही. निम्म्या मुलांना वाचताच येत नाही आणि निम्म्या मुलांना 5वीत असताना दुसरीच्या पातळीचं वाचता येत. हे शिक्षणाच्या गुणवत्तेचं आजची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की शिक्षण आम्ही व्यापक केलं, सगळीकडे पोहोचवलं, जे अतिशय आवश्यक आहे. शैक्षणिक समता निर्माण करणं ही भारतातली पहिली गरज होतीच होती आणि ती या पहिल्या क्रांतीने पूर्ण केली आणि मी म्हणेन की अतिशय चांगल्या तऱ्हेने पूर्ण केली. प्रश्न आपल्या समोर त्या क्रांतीत उभा झालेला आहे की या शिक्षणामधून आम्ही मुलांना काय देतो आहोत. लँड प्रिचेट नावचे गृहस्थ आहेत. हार्वर्ड विद्यापीठामध्ये केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नन्स हे अतिशय प्रसिद्ध, जगात प्रसिद्ध अशी ती स्कूल आहे. त्याच्यामध्ये हे सार्वजनिक उपक्रमाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे अध्यक्ष. लँड प्रिचेट भारतामध्ये 3 वर्ष राहून गेले आणि नुकताच इंडियन एक्सप्रेसला त्यांनी 8 नोव्हेंबरला एक इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूला आजच्या सुधारकने मराठीत अनुवाद करून प्रकाशित केलेला आहे. आमचा निर्माण मधला मुलगा अश्विन इथे आहे, त्याने नुकती शोधरामध्ये त्याची मांडणीही केली. पण या लँड प्रिचेटने असं सांगितलंय, आपल्याला असं सांगतो तो की भारतातल्या शिक्षणाचा प्रश्न काय आहे. तर तो म्हणतो की भारत असा विचित्र देश आहे की जगातली जी सर्वोत्कृष्ट पातळीची अशी वरच्या 10% मुलं पूर्ण जगातली जर आपण पाहिली तर त्यातली 100,000 मुलं ही भारतातली. आणि जगातलं सगळ्यात वाईट शिक्षण असलेली 50-60% मुलं ही देखील भारतातली आहे. त्यामुळे भारत नंबर 1 वरही आहे आणि भारत नंबर शेवटचा जो कोणता नंबर द्यायचा असेल त्याच्यावर देखील आहे. त्याचा आरोप असा आहे की भारतातलं सगळं शिक्षण हे जणू काही अभिजन वर्गासाठीच शिक्षण हे आखलं गेलेलं आहे. आणि अभिजन वर्गाच्या साठी जणू काही प्रत्येक मुलगा पहिली देखील मॅट्रिक मध्ये मेरिट मध्ये येणार आहे या साठीच हे शिक्षण आयोजित हे चालवलं जातं. आणि त्यामुळे याच्यातले 2-5% मुलं अभिजन वर्गातल्या शिक्षणात प्राप्तही करतात आणि लाखो निरक्षर मुलं या शाळेतनं बाहेर पडतात. आणि ही जी मुलं शाळेतनं बाहेर पडतात ती बिनकामाची आहेत, त्यांना कोणतंच कौशल्य नाहीये. तेव्हा आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते काही सहभागी येऊ शकत नाहीत आणि आजच्या अर्थव्यवस्थेतनं त्यांना काही मिळू शकत नाही. तर अशा प्रकारे जगातले सर्वात जास्त साक्षर निरक्षर किंवा सुशिक्षित निरक्षर किंवा शाळेत गेलेले निरक्षर हे भारत नावाचा देश पैदा करतो, अशी त्यांनी भारतीय शिक्षणावरती मोठी मार्मिक टीका केली. त्यांनी असे म्हटलंय की या शाळांच्या विकासामध्ये प्रचंड भांडवल हा देश ओतो, पण शाळेमध्ये ओतलेल्या भांडवलाचं मानवी भांडवलात मात्र परिवर्तन होत नाही. कारण याच्यातनं भारतीय अर्थव्यवस्थेला जशा प्रकारची आता सेमी स्किल्ड मॅनपॉवरची गरज आहे,
आयटी इंजिनियर तर पुण्यातून निघतात, बेंगलोर मधून निघतात, पण ही पूर्ण अर्थव्यवस्था खालची लेवलला चालवायला आपल्याला लाखावधी नाही कोट्यावधी सेमी स्किल्ड माणसं पाहिजेत. ती मात्र या भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत अजिबात निघत नाही. तेव्हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्था कुचकामी आहे. आणि लँड फिंजिट म्हणत नाही, पण हे वाचताना माझ्या मनात प्रश्न असा निर्माण होतो की जो आदिवासी मुलगा शाळेत जातो आणि आठवी पर्यंत परीक्षाच होत नाही, आठवी मध्ये तो नापास होतो, म्हणून तो आठवी नापासचं सर्टिफिकेट घेऊन जेव्हा बाहेर पडतो तेव्हा पाचवी नापास किंवा आठवी नापास याच्यात काही फरक आहे का? आणि त्याने पाचवी नापासच्या ऐवजी आठवी नापासच सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडावं, ज्याला आपण शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन, म्हणजे याचा अर्थ हा आहे का की पाचवी नापासच्या नाही आम्ही तुम्हाला आठवी नापासच सर्टिफिकेट घेऊन बाहेर काढणार. खरं म्हणजे दोन्ही बिनकामाचे, दोन्ही तुला काही देणार नाही. आणि तू शेतकऱ्याचा मुलगा असशील किंवा आदिवासीचा मुलगा असशील तर तुला शेतामध्ये जाऊन धरावं लागणार, आणि तू स्त्री असशील तर तुला भांडीच घासावी लागणार. फक्त आठवी नापासच लेबल तिकड्यावरती राहील. आठवी नापास माणसाने शेती धरली तर त्याला काही जास्त आनंद होतो का? किंवा त्या बाईने भांडी घासली तिला काही जास्त आनंद होतो का? ते शिक्षण कोणासाठी असा प्रश्न विचारता येईल का? की या शाळांमध्ये ज्या शाळांमधले जे कंटेंट आहे, जी गुणवत्ता आहे, ती कुचकामी आहे. त्यासाठी असाच सर्वे आपण पाहिला, लँड प्रोजेक्टची टीकाही आपण पाहिली. जे शिक्षण कुचकामी आहे तिथे आठ वर्ष जाऊन तुम्ही शिक्षण घेतलंच पाहिजे, यालाच बालमजुरी असं म्हणावं का? की याला केवळ शिक्षकांसाठी चालणारी क्रम ही रोजगार हमी योजना आहे? तर हे शिक्षण कोणासाठी, हे शिक्षण कशासाठी, हे शिक्षण घेतलंच पाहिजे असा आमचा आग्रह का? पुढचा प्रश्न तर असाही उपस्थित होईल की आपल्या मुलांना जबरदस्तीने इतकं कुचकामी आणि छळ करणारं शिक्षण घेण्याची, सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का? हे सगळं म्हणण्याचा हेतू माझा शिक्षण देऊ नये हा नाही आहे, पण माझा हेतू असा आहे की म्हणून शिक्षणाच्या दुसऱ्या क्रांतीची गरज आहे. हे शिक्षण जे व्यापक पोहोचलेलं आहे त्या शिक्षणामध्ये आम्हाला गुणवत्ता उतरायची अतिशय गरज आहे. या शिक्षणामध्ये कंटेंट होतावा लागेल त्याचा गाभा. या शिक्षणात काय असावं? झुकवाणीच्या अंकामध्ये नुकतंच एक कविता मी वाचली, ते मी सोबत घेऊन आलेलो आहे. संदीप शिवाजीराव जगदाळे, नाथनगर उत्तर जायकवाडी पैठण जिल्हा औरंगाबाद, त्या शिक्षकाने लिहिलेली कविता आहे. कविता पूर्ण वाचत नाही, त्यातला काही भाग फक्त वाचतो. काल वर्गात एका पोराने मधातच अडवलं आणि विचारलं, गुरुजी पुस्तक बिस्तक ठीक आहे, कविता बिविता आणि धडे बिडे पण उगालून झाले सगळे, पण या अख्ख्या गचपणात आम्ही कुठंच कसे नाही? म्हणजे असं का वखर कसं हाकावं, अवतानी फट्या कशा पाडाव्या, म्हैस माझावर आल्याची लक्षणं कोणती, दिवसभर गुरांमाग रान तुडवणाऱ्या आणि ओढ्या काठ्याला मिठा संघ घास घेणाऱ्या कोरीबिरीच चित्र असं काहीच कसं नाही या पुस्तकात? त्या पुस्तकात आम्ही काय शिकवतो? आता हिरमने जो प्रश्न उपस्थित केला की हा जो माडिया गोंड मुलगा जातो आणि शाळेमध्ये मराठीमध्ये पुण्याच्या बालभारतीमध्ये रचलेली पुस्तकं त्याला अभ्यासावी लागतात, म्हणून स्वाभाविकपणे तो नापास होतो, त्याला कुठेच तिथे आदिवासी जीवन नाही. तिथे मोहाचं झाड नाही, तिथे येणाचं झाड नाही, तिथे काहीच नाही. तिथे असेल तर नारळाचं झाड आहे, ही गडचिरोली त्याला कुठेच बघायला मिळणार नाही. तर आमच्या शिक्षणाचा परिवेश काय, आमच्या शिक्षणाचा गाभा काय, या गाभ्यासोबत शिक्षणासोबत आम्ही एक मूल्य व्यवस्था देतो आहोत बरं का? त्याला आम्ही एक न्यूनगंडही देतो आहोत की तुला जर नारळाचं झाड ओळखता येत नसेल
किंवा तुला ई म्हणजे इजार आणि इजार म्हणजे फुल पॅन्ट असते हे तुला कळत नसेल. इजार शब्द त्याने कधी ऐकलाही नाही तिकडे, त्याने आकाडी कधी पाहिली नाही, कारण अख्ख्या गडचिरोली जिल्ह्यात जवळपास रेल्वे लाईनच नाही, त्याने आकाडी पाहिली नाही. तर आ म्हणजे आगगाडी त्याला कसं कळावं आणि ई म्हणजे इजार त्याला कसं कळावं किंवा दीर्घ ई म्हणजे इडलिंबू त्याला कसं कळावं. सहा वर्षाचा होऊन तो शाळेत पहिल्या दिवशी येतो तोपर्यंत घरामध्ये तो फक्त माडिया गुंडी भाषा बोलतो. तो जेव्हा शाळेत पहिल्या दिवशी पाऊल टाकतो तेव्हा गुरुजी त्याच्यासोबत एका विदेशी भाषेत बोलतात, त्या विदेशी भाषेला मराठी असे म्हणतात. आणि मराठी या विदेशी भाषेमध्ये गुरुजी पुन्हा त्याला विदेशीच पदार्थांचे शब्द सांगून त्याला एका दुसऱ्या विदेशी भाषेची म्हणजे अ आ ईची ओळख करू इच्छितात. या मुलाचा काय एवढी सक्तमजुरीची शिक्षा आम्ही काय आहे? हा अगदी अनैतिक व्यवहार आपण शालेय मुलांसोबत करतो आहोत असं याचा विचार आपण केव्हा करणार आहोत? आणि शिक्षणातली पुढची जी क्रांती आहे ती केव्हा येणार आहे असा खरं म्हणजे प्रश्न आहे. भौतिक काम हे शारीरिक श्रमापेक्षा जास्त श्रेष्ठ असं मानून आपण खरं म्हणजे हे खेड्यातल्या आणि आदिवासी भागातल्या सगळ्या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कायमचं अपयशी आणि नाबाद त्याला नापास शाळेतलं होच हो, पण नापास जरी नाही झाला तरी जीवनात तो नापासच होणार, तेव्हा असं नापास होण्याचं शिक्षण आज आपण त्याला देतो आहोत. म्हणून पहिल्या क्रांतीचे जे गुरुजी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने मला असं म्हणावंच वाटतं, मी हा पहिला म्हणणार आहे असं अजिबातच नाही. महात्मा गांधींनी 1940 काळामध्ये जेव्हा म्हणायला सुरुवात केली की भारताला जे शिक्षण लागणार आहे स्वतंत्र भारताला ते वेगळं लागणार आहे आणि म्हणून नई तालीम शिक्षण विकसित करण्याची गरज आहे असं गांधींनी म्हणूनही आता 70 झाली. या देशाचा राष्ट्रपिताही म्हणाला या देशाला वेगळं शिक्षण घडवण्याची गरज आहे. या देशाचा तिसरा जो राष्ट्रपती झाकीर हुसेन हे त्या वर्धा शिक्षण योजनेचे प्रमुख होते आणि वर्ध्यामध्ये जो काही एज्युकेशनचा प्रयोग झाला नाही तरीच्या धर्तीवर त्याचे ते प्रमुख होते. त्यामुळे राष्ट्रपिता राष्ट्रकवी दोघांनी मिळून जी शाळा सुरू केली नई तालीम पद्धत आणि राष्ट्रपतींनी ज्या पद्धतीचं कुलगुरुत्व स्वीकारलं ती शिक्षणाची पद्धत आज देखील या देशात अनाथ आहे. सेवाग्रामची शाळा एक काळ असा आला ती बंद करावी लागली कारण महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपिता आणि राष्ट्रकवीने सुरू केलेल्या शाळेला मान्यता दिली नाही. प्रश्न खरं म्हणजे आता असा आहे की अख्खं भारतातलं शालेय शिक्षण काही अभिजान वर्गातल्या शाळा तुम्ही सोडून द्या पण भारतातलं बहुतांश जे शालेय शिक्षण आहे ते वस्तुतः नापास झालेलं आहे. त्याची मान्यता आपण केव्हा काढून घेणार आहोत? आजची अर्थव्यवस्था तर त्याची मान्यता काढूनच घेत आहे. त्या अर्थव्यवस्थेमध्ये या शिक्षणाचे सर्टिफिकेट घेऊन आलेल्या मुलाला त्याला न ज्ञान आहे न कौशल्य आहे न गुण न त्याला कोणती मूल्य व्यवस्था आहे शिक्षणाची मिळालेली आहे. तुम्ही त्याची जागा नवं शिक्षण घेण्याची जी गरज आहे ते शिक्षण ही शिक्षणातली दुसरी क्रांती केव्हा सुरू होणार आणि कोण सुरू करणार असा प्रश्न आज महाराष्ट्रासमोर आहे असं मला वाटतं.